लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। ताजा बातम्यांसाठी पाहत रहा News99। महाराष्ट्र राज्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्यांची संख्या वाढावी म्हणून राज्यात अनेक राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली। त्यात प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो। घनदाट जंगलांनी व्यापलेले हे प्रदेश वन्य प्राण्यांसाठी जणू स्वर्गच। या ठिकाणी वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा, सरपटणाऱ्या प्राण्यांचा, कीटकांचा अनेक प्रजाती पाहायला मिळतात। म्हणूनच पुढे चांदोली आणि कोयना अभयारण्याचे रूपांतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले। असे करताना शेकडो वर्षे या ठिकाणी वास्तव करत असलेल्या लोकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे। व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली, मात्र अध्याप या प्रकल्पाचं कोर झोन मध्ये असलेल्या गावांचे पुनर्वसन झालेले नाही। सह्याद्री अभयारण्यामध्ये आले, गावाचं पुनर्वसन झाले, ठीक आहे। तर तुमचं कुठे झाले पुनर्वसन? कुठल्या गावात? मच्छिंद्रगड। तुमचं काय वाव आहे? तुम्ही जाल तिकडे? आम्हाला एवढंच की सरकार का पूर्ण विनंती आहे की ह्यो आमचा दुर्गम भाग आहे ना, व आम्हाला मच्छिंद्रगडला त्यांनी आमची व्यवस्था करा, चांगली व्यवस्था, चांगली व्यवस्था करा, एवढीच मागणी, दुसरी काय अडचण नाही, बाकी काही नाही। तुम्हाला अमुक ठिकाणी या कोरझोन मधील मळे, कोळणे, पाथरपुंज या तीन गावातील गरीब जनता आज 12 वर्षे पुनर्वसनाचा प्रतीक्षेत आहेत। शासन दरबारी चपला झिजवून ही या लोकांना अद्याप हक्कांची पुनर्वसित जमीन घर मिळालेले नाही। अनेक आंदोलने, निवेदने देऊन ही प्रश्न सुटत नसल्याने अखेर पुनर्वसन कृती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 11 जानेवारी रोजी असहकाराची भूमिका घेत तिन्ही गावातील नागरिकांनी या ठिकाणी असलेल्या फॉरेस्ट खात्याच्या गेट आणि कुटीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला। मळे संरक्षण कुटी येथे पुनर्वसन कृती संघर्ष समिती मौजे मळे कोळणे पाथरपुंज तालुका पाटण समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज वन विभागाच्या विरोधात जे असहकार आंदोलन पुकारलं 11 तारखेला आज 12 वाजता आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता की वन विभागाला असहकार करायचा, कुठल्या प्रकारचं याच्या पुढे त्यांना सहकार्य करायचं नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी, असहकार करण्यासाठी या ठिकाणी ठीक 12 वाजता आम्ही या ठिकाणी वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर करणार होतो आणि या ठिकाणी टाळेठोक आंदोलन करणार होतो। कायमच आम्ही जसं वन विभागाला, प्रशासनाला सहकार्य केलं त्याप्रमाणे आम्ही आज सुद्धा विभाग वन अधिकाऱ्यांची किंवा संबंधितांची वाट बघितली, पण ते या क्षणापर्यंत आले नाही आणि अखेर मला माझ्या सर्व तिन्ही गावच्या समस्त ग्रामस्थांना, सगळ्यांना आम्हाला घेऊन या ठिकाणी आज वन विभागाच्या गेटला, प्रवेश द्वाराला टाळे ठोकत आहे। शासन लेवलमध्ये आपण पाठपुरावा केलेला आहे, मी आता शासनाच्या मागणी परवानगी घेऊन पाहिजे असेल तर दिलेल्यापर्यंत जाऊन यायला तयार आहोत आम्ही तसेच। सो आता माझं ते कलिक एक मध्य प्रदेशला असेच काम केले, त्यांनी स्वतंत्रपणे दिल्लीला जाऊन तिकडचे शासन मंत्री सर्व पुढाकार घेतलं होतं, तसेच आपण इकडचे लोक, स्थानिक लोकप्रतिनिधीची मदत पण घ्यावी लागेल, खासदार असो किंवा मंत्री महोदय असो, त्यांची मदत घेऊन लवकरात लवकर मंजूर करून घेणार।